सांगली नगर प्रभाग क्रमांक मध्ये भाजपा सेना महायुतीचे इनामदार होते यावेळी सुधीर दत्ता गाडगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील भारत भोसले बंडू सदाकाळे दत्ता भोसले जालिंदर सदाकाळे राजू कांबळे राजू निर्मळे सुरेश भोसले सदा कांबळे अविनाश सपकाळ अनिल सदाकाळे मधुकर सदामते तात्या कोळी विठ्ठलाबाई देवकुळे प्रभावती अवघड अवगर, अवघडे नकुसा अवघडे शारदा कांबळे सीताबाई कांबळे आदी मान्यवरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना शेखरजी नामदार म्हणाले आपण पाच वर्षापूर्वी गाडगिळ साहेबांना निवडून दिले त्यावेळी विरोधक म्हणत होते हा तर व्यापारी माणूस त्या यांना सांगलीतील रस्ते देखील माहिती नाहीत हे विकास कसा करतील पण दादांना राजकारणापेक्षा समाजकारण चांगलं माहीत होतं त्यांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये एक हजार तीन कोटीचा निधी आणून प्रचंड विकास घडवला त्यांना आपण पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन केले यावेळी बोलताना उमेदवार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुधीर गाडगीळ कोणाला माहीत नव्हते तरी देखील तुम्ही मला काम करण्याची संधी दिली पहिले सहा महिने मी सर्व समस्यांचा अभ्यास केला आणि पुढील पाच वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त निधी आणून विधानसभा क्षेत्राची कामे केली पुन्हा मला संधी दिल्यास पुढील पाच वर्षात मी राहिलेली सर्व कामे करून मागणीमुक्त विधानसभा करण्याचा संकल्प केलाय महापौर संगीताताई खोत म्हणाल्या केंद्रामधील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले त्यामुळे जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या भाजपा युती सरकारने देखील अनेक निर्णय घेऊन स्वच्छ प्रतिमेचे दिले माननीय गाडगे हे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी संधी द्या यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब घेवारे म्हणाले भाजपा शिवसेना ही पवित्र युती असून महाराष्ट्राचा विकास फक्त युतीच करू शकते सुधीर हे चरित्र संपन्न आणि विकासाचा ध्यास घेतलेले उमेदवार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन केले यावेळी शिवसेनेचे नेते दिगंबर जाधव गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण भाजपचे नेते श्रीकांत शिंदे माजी नगरसेवक शीतल पाटील सुजित काटे अमर पडळकर अभिजित बिराजदार आदीची भाषणे झाली यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक माने पैलवान अक्षय पाटील माजी नगरसेवक विलास सरचे किरण पाटील श्रीकांत वाघमोडे संभाजी सरगर संजय मोरे मोहन जामदार राजू मुरगुंडे गिरीश शिंगणापूरकर सचिन पाटील आदी कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते